रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगतची जागा महसूल विभागाची आहे, त्यामुळे या जागांवर वास्तव्य करणाऱ्या मच्छीमारांना कस्टम विभागामार्फत बजावलेल्या नोटिसांना स्थगित देण्यात यावी, तसेच मच्छीमार बांधवांच्या वहिवाटी संदर्भात 3 महिने सर्वेक्षण करावे असे आदेश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मच्छीमारांच्या समस्या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने आढावा बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार झालेल्या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणारे मच्छीमार आपल्या उपजीविकेसाठी समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या जमिनींवर मच्छी सुकवून पिढ्यानपिढ्या वास्तव्य करीत आहेत. या जमिनी मच्छीमारांच्या नावावर नसल्यामुळे त्या मोकळ्या करण्याची कार्यवाही कस्टम विभागाने सुरू केली आहे. ही कार्यवाही पिढ्यानपिढ्या वास्तव्य करत असलेल्या मच्छीमारांवर अन्यायकारक आहे, त्यामुळे मच्छीमारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांची बाजू मांडण्यासाठी व जमिनींची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात आढावा बैठक झाली. भाजपचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, जिल्हा भाजपचे चिटणीस उदय काटे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे, परशुराम म्हात्रे, शंकर भगत, जनार्दन भगत, उमेश जिते यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.